दारू आणि कामजीवन. दारूमुळं कामजीवनामध्ये फार फरक पडतो किंवा फार चांगलं असतं. पुरुषांना थोडी दारू पिली की सेक्समध्ये इंटरेस्ट वाढतो असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळा असं घडत नाही. किती क्वांटिटीमध्ये तो व्यक्ती दारू पितो त्याच्यावर हे अवलंबून आहे. स्मॉल क्वांटिटीमध्ये दारू पिणं ह्याने फक्त तुझं मन थोडंसं शिथिल होतं, त्रास कमी वाढतो आणि तो रिलॅक्स होऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो. असं होत नाही खरं तर की दररोज तुम्ही दारू पीत शारीरिक संबंध ठेवले. तर स्त्री पार्टनरला जर विचारलं तर ती म्हणते की दारू पिऊन जेव्हा संबंध ठेवतात त्यावेळी फार काय अगदी फरक पडतो किंवा फार फायदा होतो, जास्त वेळ टिकलं जातं किंवा पॉवर जास्त वाढते असं काहीही नाही. त्यामुळे हा पुरुषाचा गैरसमज आहे किंवा आपण म्हणतो ना की दारू पिणे को पिणेवाले को पिणे का बहाना चाहिए असा प्रकार आहे. त्यामुळे तो निवळ काहीतरी कारण सांगून दारू प्यायचा प्रकार करत असतो, त्याला काही अर्थ नाही. आणि सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीमध्ये शुक्राणूंची कमतरता होते किंवा ताकदता खरोखरनंतर जाते. त्याचबरोबर स्त्री पार्टनरला जर त्याचे मुखाची दुर्गंधी दारू पिल्यामुळं ही आवडत नसेल तर ती फार सक्रिय सहभाग घेत नाही. जर दारूमुळं भांडणं होत असतील वैवाहिक जीवनामध्ये तरीसुद्धा दारू पिऊन संभोग करायला स्त्री तयार होत नाही किंवा तेवढी मदत त्या पुरुषाला करत नाही असा प्रकार आहे. त्यामुळे दारू पिऊन कामजीवनामध्ये खूप फायदा होतो याला काही अर्थ नाही आहे. निरोगी मन आणि निरोगी शरीर आणि व्यसनापासून लांब आणि नियमित व्यायाम हे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट्स आहेत. अशासारखे तुम्हाला काही प्रश्न उपस्थित असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.